नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पावट्याची आमटी. तर त्यासाठी लागणारे साहित्य, पावटा घेतलेला आहे सोलून स्वच्छ धुऊन, शेंगदाण्याचं कूट, तेल, कांदा लसूण मसाला आहे, कोथिंबीर आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या 10 ते 15 ठेचून घेतलेले आहेत, कढीपत्ता, मीठ, हळद, जिरे. तर प्रथम आपण एक तवा ठेवून घ्यायचा आहे गॅसवरती. तवा गरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये त्या सोललेल्या बिया घालायचे आणि भाजून घ्यायचे त्या छान असे. आता हे थोडं भाजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा तेल घालायचं आहे आणि परत छान असं भाजून घ्यायचं. 3-4 मिनटं लागतात हे भाजायला. तर आता आपलं हे भाजून झालेलं आहे. तर आता आपण एक भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये जिरे, लसूण आपण मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडी हळद. आता आपण भाजून घेतले पावटा ह्याच्यामध्ये घालायचे. आता मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. लाल तिखट आणखी चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणखी शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घेतलेलं आहे मी. तर मिक्स करून घ्यायचं छान असं. तर आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. आणि बारीक गॅसवरच आपण हे 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं. तर आपले 7 ते 8 मिनटं झालेले. आपण बघूयात आता की आपला पावटा शिजलाय का. तुम्ही बघू शकता आपला पावटा शिजलेला आहे. तर आता आपली पावट्याची आमटी तयार आहे. ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. तर आता आपली पावट्याची आमटी तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.